तुम्ही इथे पाहू शकता आत्ताची बहिणी इथं स्कॅनर घेऊन फिरते. कसे काय सगळे बजेट ना, तर मी तुमचा आहे आणि तुम्ही त्याला शेअर करूया. आता मी खूप महिन्यानंतर शर्ट घातलेला आहे, तर मी कसं वाटते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आज हे भाऊबीज आणि आम्ही सर्वात पहिले चाललो उरण वसुला छोकलीताईकडे, त्यानंतर आपल्याला छोटीताईकडे पण जायचं, नंतर दीदीकडे पण जायचं. चला आता जाऊया. गाडीत बसलेलं आणि बघा आपल्यासोबत ते दादा आणि बंगलू दादा. तर ताई एवढी लांब करत, पूर्ण एक तास लागतो ताईकडे पोहोचायला. तर ताईला सांगायला लागेल, मी एवढं छोटा क्यूटचा भाऊ, एवढं एक तासाने पोहोचत होती याजवळ. तर ताईला सांगायला लागेल की थोडा जवळ राहिलाय. तर आम्ही पोहोचलोत खारपाडाला आणि ताईकडे पोहोचायला पण खूप वेळ आहे. आणि मला आले क्यूट क्यूट झोप. आता मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो क्यूट क्यूट झोप काढून. मोठी झालेली आहे. आता आम्ही ताईच्या इथे पोहोचले, तेव्हा मी आता उठलेलं आहे. आता आम्ही इथे पार्किंग साठी जागा शोधते इथे. आता आम्ही इथे तर पार्किंग केलेली आपली गाडी. तर आता ताईच्या घरी फक्त इथून थोडस लांब आहे. तर आता आपल्याला इथून चालत जायला लागते, कारण ताईच्या घराच्या समोर आपण गाडी नाही लावू शकत, कारण तिकडे जागाच नाहीये. तर चला तर जाऊया ताईच्या घरची. तर आणि बघा इथे ऊन आहे खूप, म्हणून मी इथं सनग्लासेस पण इथे लावलेले आहेत. आणि मी कसं वाटतंय मला सांगा नक्की. आता मी इथे व्लॉग बनवते आणि नाही तर पुढे बघते. ती सगळी गेली, मी एकटं इथं मागं ठेवलं. मला इथं मी व्लॉग बनवते म्हणून, नाहीतर व्लॉग बनवता दुसऱ्या घरचीत घुसलं, नाही तर दुसऱ्या बहिणीकडे जायचं भाऊबीज करायला लागतं. आता नीट शोधत जायला लागतं ताईकडे. आता आम्ही इथे फायनली ताईच्या इथे पोहोचले आहोत. काय नाही, एक गलची चुकलं तेवढं तर चालतं नॉर्मल. आणि बघा इथे हर्षितचा किल्ला किती भारी केलेला आहे. चला आता आतमध्ये जाऊया. आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपला पण किल्ल्याचा व्लॉग येईल. टेन्शन नका घेऊ तुम्ही, आपण एकदम नाच किल्ला बनवलेला आहे. ते आतमध्ये आलेलं आहोत आणि आता आपण मस्त नाश्ता पण केलेला आहे. आणि आता आम्ही भाऊबीज करायला घेणार आहोत. बघा पहिले मोठ्यापासून सुरुवात झालेली आहे, नंतर आम्ही पण करणार आहोत. तर तुम्ही बघा आम्ही कसे करतात ते. इथे मी बसले भाऊबीज करायला. तर काय तुम्हाला वाटत असेल मोठे पाहिजे छोटा, असं काय ना. पहिला मॅन माझा तरी ताई कर भाऊबीज करते. ताईनी जेवण्यासाठी काय काय बनवलं ते मी तुम्हाला पण दाखवतो. बघितलं ताईने आम्हाला केवढा सगळा जेवायला वाढलेला आहे. बघा बिर्याणी, इथं भाकरी सुकट, इथं चिकन मटण आणि इथं मच्छी. आता आमचं डायरेक्ट कार्यक्रमच होणार आहे असं वाटते. दोन दिवस जेवायचीच गरज नाही, पण असं नाही आपल्याला छोटी ताईकडे पण जायचंय, तिकडे पण आपल्याला जायचं. तर आता आपण जेवण घेऊया. आपली भाऊबीज पण झालेली आहे आणि आम्ही मस्त जेवण पण घेतलेलं. चला तर आपण डायरेक्ट छोटीताईकडे जाऊया. मी छोकलीताईकडून निघाले जातो, मी तुम्हाला डायरेक्ट छोटीताईकडे पोहोचल्यावरच भेटतो. आम्ही आलो तिथे छोटीताईच्या इथे. हे बघा छोटीताईचं घर. तर चला तर बघूया छोटीताईने काय आपल्याला स्वयंपाणी केले. तर चला आता आतमध्ये जाऊया. चला आता आम्ही इथे आलो आणि छोटीताईने आम्हाला नाश्ता आणि थंड दिलेला आहे. आम्ही इथे सर्वात पहिले भाऊबीज करायला घेतलेले. बघा इथे पण मीच सर्वात पहिले बसलेले भाऊबीज करायला. आणि बघा इथे छोटीताई. आई पैसे टाक मला. आई पाणी की माझ्याकडे कॅश नाही. काम काय आई का माझ्याकडे काम आपल्याकडे दुसरी सेटलमेंट पण आहे. थांब कॅश काय माझ्याकडे मोबाईलच नाही. माहित कॅश काय राहतो तू बोललास ना कॅश नाही. तर गाईज तुम्ही इथे पाहू शकता आत्ताची बहिणी इथं स्कॅनर घेऊन फिरते. मला
झाली आहे आता इथे फोटो सेक्शन चालू आहे आणि ताई पण बोलते जेव्हा जेव्हा पण आम्हाला भूकच नाही खूप खाल्लाय ताईला एवढं बोललो जेवण नको ताई तरी ताईनी तर आपल्याला स्टार्टर मिळेल बघा चिकन फ्राय आणि कोलंबी तर ताईनी एवढं आणलंय तर आपण खाऊन घेऊया खाऊन तर झालेलं ताईने एकदम मस्त बनवलंय चिकन आणि कोलंबी आता मी तुम्हाला डायरेक्ट गाडीत बसल्यावर भेटत मी गाडीत तर बसलेलं आणि आपली आता छोकली ताई आणि छोटी ताई कडे भाऊबीज करून झालेली आहे आणि दीदीकडे आपण आता तर नाही जाऊ शकत आता पॉसिबल नाही दीदीकडे जायचं कारण दीदी गेले बाहेर आणि ती येणार आहे परत घरी रात्री येणार आहे ती आणि म्हणून आपल्याला तर माहिती आहे आज भाऊबीज आणि आपल्याला आजच ब्लॉग टाकायचा म्हणून आज पॉसिबल नाही दीदीकडे जायचा आपण दीदीला नेक्स्ट टाइम व्लॉग मध्ये घेऊ आणि आता असले संध्याकाळचे 5:30 आणि आपल्याला 8 वाजता व्लॉग पण टाकायचे आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी बसल्यावर भेटतो आम्ही भाऊबीज करून त्याला हे बघा मस्त शॉपिंग झाली तर हा होता आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मला कॉल ऑन करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा लवकर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय नाही घेतली घेतली नाही.